तर पुणेकर मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत करतात. पुणे नगरीतल्या या जल्लोषाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह पुणेकरांमध्येही पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणात पुणेकर जे आहेत ते बाहेर पडले आणि त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे. तरुण तरुणी असतील, कुटुंबीय असतील, अबालवृद्ध असतील, सर्वजण जे आहेत ते या ठिकाणी बाहेर पडले. आपण जाणून घेऊया पुणेकरांकडूनच त्यांनी कसं स्वागत केलेलं आहे, कशा पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत तुम्ही करताय आणि काय काय प्लॅनिंग आहेत तुमच्या. आम्ही सध्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत बाहेर निघालो आहोत. सध्या आम्ही इथे थोडं लंच डिनर वगैरे करणार आहे आणि ह्याच्यानंतर थोडं इकडे फिरून वगैरे मग रात्री घरी सेलिब्रेट करणार आहे फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत. आणि लास्ट इयर आमचं खूप मजेत खूप चांगला गेला आहे आणि एक्सपेक्टेड आहे की नेक्स्ट इयर पण एवढाच छान राहणार आहे. म्हणून आम्ही नेक्स्ट इयरचं स्वागत पण उद्या ह्याच एक्साइटमेंटमध्ये करणार आहोत. 2019 खूपच छान गेले सगळ्यांसाठीच, माझ्यासाठीही. माझी अशी इच्छा आहे की 2020 असंच जावं. आणि आत्ताच आम्ही जे पाहून आलो की दारू नको. मी युवा पिढीला सांगू इच्छित आहे की तुम्ही खरंच दारू हा एक व्यसन होत चाललाय, तुम्ही सोडा आणि त्याऐवजी दूध प्या, हे खूप चांगलं जाईल तुमच्या शरीरासाठी. नवीन वर्ष हे भरभराटीचं व समृद्धीचं जावं ही अशी आमची अपेक्षासुद्धा आहे आणि यासाठी आम्ही चांगले सेलिब्रेशन करणार आहोत. इथं फुगे वगैरे उडवणार आहोत आणि सगळे एन्जॉयमेंट पार्टीज वगैरे करणार आहोत. एकंदरीतच आपण पाहू शकतो की पुणेकरांचा उत्साह जो आहे तो मोठा पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करत आहे आणि सर्वांना हे वर्ष भरभराटीचे जावं अशीच सर्वजण इच्छा व्यक्त करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह कैलास पुरी, झी मीडिया, पुणे.